भाईंदर शेतकरी शिक्षण मंडळ संचलित भाईंदर सेकंडरी स्कूल इसवी सन 1959 साली दगडी बैठे इमारत या स्वरूपामध्ये सुरू झालेल्या 5 वर्ग खोल्यांच्या या शाळेनं असंख्य विद्यार्थी घडवले। आपली शाळा ही भाईंदर परिसरातली पहिली शाळा आणि ती केवळ मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा होती। बदलत्या काळानुसार आणि वाढत्या लोकसंख्येनुसार समाजाची गरज पाहून कैलासवासी कृष्णराव गोविंदराव म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेनं इसवी सन 1981 साली हिंदी माध्यम, इसवी सन 1986 साली गुजराती माध्यम, इसवी सन 1995 साली बालवाडी, इसवी सन 1996 साली प्राथमिक विभाग आणि इसवी सन 2006 मध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू केलं। बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अपडेट करता करता या शाळेनं स्वतःमध्ये अमूलाग्र बदल करत स्वतःला सुद्धा खूप अपडेट केलं। तसं पाहिलं तर आपली शाळा ही इसवी सन 1930 साली दादरच्या छबिलदास हायस्कूल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली भाईंदर इंग्रजी शाळा होती। शाळा सुरू करण्याकरता कैलासवासी सखारा महादेव गोखले यांनी शाळेला सध्याची जागा दान दिली। इसवी सन 1956 साली छबिलदास हायस्कूलच्या व्यवस्थापक मंडळानं त्यांचं नियंत्रण काढून घेतलं आणि शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आली। शाळेच्या त्या पडत्या काळात कैलासवासी डी टी दामले आणि भाईंदर सेवा सहकारी सोसायटी यांनी शाळा सावरली। गावातील मुलामुलींचं शिक्षण अविरत चालू राहावं याकरता गावातील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन इसवी सन 1959 साली भाईंदर शेतकरी शिक्षण मंडळाची स्थापना केली। त्यावेळेला शाळेचं नाव बदलून भाईंदर माध्यमिक शाळा असं ठेवलं गेलं आणि आताची आपली शाळा सुरू झाली। इसवी सन 1959 पासून आपल्या शाळेला एकूण 12 मुख्याध्यापक आणि 4 वरिष्ठ लिपिक लाभले। त्यामध्ये माजी मुख्याध्यापिका सौ चित्राव मॅडम आणि श्री एस के पाटील सर यांचं तसंच माजी वरिष्ठ लिपिक श्री विठ्ठल तेंबुलकर यांचं शाळेच्या प्रगतीमध्ये खूप मोलाचं योगदान लाभलं। भाईंदर मधली पहिली शाळा असल्यामुळे या शाळेनं SSC बोर्ड कस्टडी, SSC स्कॉलरशिप, एलिमेंटरी, इंटरमिजिएट यासारख्या विविध परीक्षांसाठी परीक्षा केंद्र म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आणि आजही लीलया पार पाडत आहे। कैलासवासी ॲडव्होकेट दादासाहेब पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली। आज माननीय श्री अजित पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्था शाळेला अत्याधुनिक आणि अद्ययावत करत आहे। याची सुरुवात जुनी इमारत पाडून नवीन बांधण्यापासून झाली। आज भाईंदर सेकंडरी स्कूलच्या सर्व इमारतीत मिळून एकूण 28 वर्ग खोल्या आहेत। त्यामध्ये सर्व माध्यम, सर्व विभाग, सकाळ आणि दुपार अधिवेशन मिळून जवळपास 2500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तसंच उच्च विद्याविभूषित तज्ज्ञ आणि अनुभवी असे एकूण 70 शिक्षक आणि 18 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत। सुरुवातीला केवळ खडू आणि फळा यांच्या सहाय्यानं पारंपरिक पद्धतीने शिक्षण दिलं आणि घेतलं जात होतं, परंतु आता लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि स्पीकर यांच्या माध्यमानं अभ्यासक्रम व्हिडिओ स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर सादर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगलं आकलन होतं आणि तो भाग दीर्घ काळ त्यांच्या लक्षात राहायला मदत होते। अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावं आणि अध्ययन अध्यापन कार्य उत्कृष्ट पद्धतीनं व्हावं याकरता शाळेमध्ये 18 वर्गांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाची स्थापना करण्यात आली। त्याद्वारे विद्यार्थी आपला अभ्यासक्रम एखाद्या चित्रपटाप्रमाणे पाहू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागायला मदत होते। शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि गणित, विज्ञान, भूगोल यासारख्या विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या विषयांचं सोप्या सोप्या पद्धतीनं आकलन होण्याकरता विद्यालयामध्ये गुगल फ्युचर क्लास आणि गुगल स्मार्ट क्लास उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या गुगल क्लासमुळे भूमिती विषयाच्या भौमितिक आकृत्या काढणं अत्यंत प्रभावीपणे शिकवता येतात। तसंच विज्ञान आणि भूगोल विषयाच्या विविध आकृत्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजावता येतात। याद्वारे शिकवलेला अभ्यासक्रम संग्रहित करून ठेवता येत असल्यामुळे
शिक्षकांचा वारंवार लिहिण्याचा वेळही वाचतो. यात प्रत्येक विद्यार्थी उपलब्ध असलेल्या मॅकबुकच्या मदतीनं विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रोत्साहित केलं जातं. सध्याच्या आयटीच्या युगात आपले विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत यासाठी इसवी सन 1997 साली शाळेमध्ये पहिल्या संगणक कक्षाची स्थापना झाली आणि त्यामध्ये एकूण 20 संगणक होते. ही जागा अपुरी पडत असल्यामुळे इसवी सन 2007 साली आणखी एका संगणक कक्षाची स्थापना झाली ज्यामध्ये 32 संगणक होते. परंतु काळाच्या ओघात तीही संख्या आणि जागा अपुरी पडायला लागल्यामुळे आज 2023 मध्ये अत्यंत अद्ययावत आधुनिक आणि भव्य संगणक कक्ष स्थापन करण्यात आला. आज या संगणक कक्षामध्ये एकूण 72 संगणक उपलब्ध आहेत. त्यामुळे एका वेळेला संपूर्ण वर्गाला संगणकाचं ज्ञान देता येतं. संगणक शिक्षण अधिक सुलभ व्हावं याकरता संगणक कक्षामध्ये 2 इंटरॲक्टिव्ह पॅनल बोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग सारखे विषय देखील शिकवले जात आहेत. त्याबरोबरच इतर विषयांचा अभ्यासक्रम शिकवायला सुद्धा या इंटरॲक्टिव्ह पॅनलचा उपयोग केला जाणार आहे. भविष्यामध्ये प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये असे इंटरॅक्टिव्ह पॅनल्स स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे. आधुनिकीकरणासोबतच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी विद्यालयामध्ये स्वतंत्र ग्रंथालय उपलब्ध आहे. या ग्रंथालयात अवांतर वाचनासाठी जवळपास 8,000 अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय अद्ययावत करून त्याचं रूपांतर ई लायब्ररी मध्ये करण्याचाही संस्थेचा मानस आहे आणि त्याकरता संस्था सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव मिळावा याकरता विद्यालयामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र यासाठी एक आणि भौतिकशास्त्र यासाठी दुसरी अशा 2 स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. यामध्ये उपलब्ध अत्याधुनिक साधन सामग्रीसह विद्यार्थ्यांना विविध प्रयोग दाखवले जातात आणि त्यांना स्वतःला सुद्धा विविध प्रयोग करण्यासाठी आमच्या शिक्षकांकडून सतत प्रोत्साहन दिलं जातं आणि मार्गदर्शनही केलं जातं. याबरोबरच दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलनावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांचे प्रयोग प्रदर्शनही भरवलं जातं. त्यामध्ये विद्यार्थी स्वतः त्यांनी केलेले प्रयोग, त्याचे फायदे, उपयोग याबद्दलची माहिती लोकांना देतात. याद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचं आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छता लक्षात घेऊन या संस्थेनं विद्यालयातील पाण्याच्या मुख्य टाकीलाच ॲक्वागार्ड बसवलं आहे आणि दर 2 महिन्याला त्याची सर्व्हिसिंग केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होतं. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी मिळावं यासाठी प्रत्येक मजल्यावर कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. काळाची गरज ओळखून समाजहितासाठी आपल्या शाळेतील टेरेसवर सोलार पॅनल्स बसवण्यात आले. त्यातून वीज निर्मिती करून हरित ऊर्जेकडे आपण वाटचाल करतोय. आज आपल्या शाळेची स्वतःची वेबसाईट, सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित झालं आहे. शाळेच्या ऑफिसमधलं बरंचसं कार्य संगणकावरच आपल्या स्वतःच्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं केलं जातं. विद्यार्थ्यांच्या सर्व नोंदी, त्यांचा निकाल, त्यांची सर्व प्रमाणपत्र, अगदी सुविधा शुल्काची पावती सुद्धा संगणकीकृत दिली जाते. पालकांना आपल्या पाल्याची उपस्थिती, त्याचं गृहकार्य, विविध सूचना, सुविधा शुल्काची पावती इत्यादी सर्व आपल्या गुगल प्ले स्टोअरवरच्या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळेतील प्रत्येक मजल्यावर अद्ययावत अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी CCTV यंत्रणाही बसवण्यात आली आहे. CCTV माध्यमातून शाळेतील प्रत्येक घडामोडींवर शाळेच्या अधिकाऱ्यांचं कायम लक्ष असतं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून
शाळेमध्ये अत्याधुनिक स्वरूपाची अतिशय स्वच्छ अशी स्वतंत्र स्वच्छता गृह मुला मुलींकरता उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याकरता शाळेत विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये विविध वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मय मंडळामार्फत आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम, विज्ञान मंडळामार्फत आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषा, आंतरशालेय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा, वार्षिक स्नेह संमेलन, विज्ञान आणि भूगोल प्रदर्शन, क्रीडा महोत्सव, शैक्षणिक सहल आणि क्षेत्रभेट यासारखे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या बरोबरीनच शिक्षकांकरता सुद्धा आंतरशालेय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करणारी आपली भाईंदर सेकंडरी स्कूल ही एकमेव शाळा आहे. कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीपर्यंत मजल मारली आहे. याबरोबरच दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं जातं आणि त्यामध्ये डोळे, नाक, दात, त्वचा, वजन, उंची या सर्व बाबींची तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना औषधं आणि चष्मे यांचं मोफत वितरण केलं जातं. शाळेतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू विद्यार्थ्यांना माननीय अध्यक्ष श्री अजित पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नांतून मोफत वह्या, गणवेश, कंपास बॉक्स यासारख्या साहित्याचं वाटप केलं जातं. कोणताही विद्यार्थी आर्थिक कारणामुळे उच्च दर्जाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आमची संस्था सतत प्रयत्नशील असते. याकरता मीरा भाईंदर परिसरातील विविध दानशूर व्यक्ती, उद्योजक, बिल्डर्स, माजी विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. या दानशूरांच्या देणगीतूनच आज विद्यार्थ्यांना एवढ्या उत्कृष्ट सुविधा देणं संस्थेला शक्य झालं आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांसोबत पालकांचाही मोलाचा हातभार असतो. त्यामुळे पालकांसाठीही वेळोवेळी पालक सभा, पालक मेळावा, पालक प्रबोधन यासारख्या कार्यक्रमांचं शाळेमध्ये आयोजन केलं जातं. पालकांच्या सहभागाला सतत वाव दिला जातो. बदलत्या काळानुसार शाळा ही सतत अपडेट होत गेली आणि आजही ही प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. याचं सर्व श्रेय संस्थेला, आजवर लाभलेले सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जातं. लाखो रुपये फी घेणाऱ्या खासगी शाळांमध्ये असणाऱ्या उच्च दर्जाच्या सुविधा दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या आर्थिक सहाय्यातून या अनुदानित शाळेत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आज आपल्या शाळेचे असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, उद्योजक आणि राजकारणी यांसारख्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे. अशी भाईंदर मधली सर्वात जुनी आणि सर्वात आधुनिक अनुदानित शाळा ही भाईंदर सेकंडरी स्कूलच म्हणायला हवी. या शाळेचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद.